బాగా ధర్మీలో పడలయ్యా, చేత శిర గాయపు కాలయ్యా, తిన డోయా माझ्या तू येशील का, तुला संगती माझ्या तू येशील का, माझ्या वळवीला सत तू येशील का, माझ्या वळवीला सत तू येशील का, माझ्या प्रीतीची राणी पोहोचील का, मला पक्षीच पुकारून वाटायला झाले हो, कथा जेवढी गोड आहे, पक्षीच तर इकडे दे लागली ती डोंगर गोड वाटतो, कथाच मन वाटायला, आपल्याला पण म्हणायचं गोड वाटतोय, श्री शंकराने जसा त्रिशूळ काढला, जसं त्या बाळाच्या दिशेने मारला, धड उडवलं, शिर उडवलं, आणि वर गगनाला भिडवलं, बाबा त्याच्या देवीला रक्ताचा पट पाहिला, त्याच्या वक्ताला अंघोळ करून बाहेर आलेली, पुढचा जी काय दृश्य तिला दिसलं, ठोकली पार्वती देवीला, वाईट वाटलं तिच्या जीवाला, डोळ्याला आलं पाणी, काय दादा पाणी सुटलं होत बरोबर, एवढ्या बघा वेळत बघा, एवढ्या दादा वेळत बघा, एवढ्या बघा वेळत बघा, एवढ्या दादा वेळत एवढ्या अखंड्या वळाच्या पर्वतावर,
एवढं बाळ आलं तर तुझ्यापाशी कुठलं? तुम्हाला माझ्यासाठी माझ्यासारखं करण्यासाठी तप धरलं, 12 वर्षाचा मळ माझ्या अंगावर साठलेला, 12 वर्षाचा मळ साठलेला, तेव्हा मी लहान बालक तयार केला, संजीवनी मंत्राने मी त्याच्यात प्राण आणला आणि त्याचं मी तुम्ही शेर कापून टाकलं. आता कसं करायचं? त्या बाळाला जिवंत करा म्हणून शिना. आता काय करायचं? आता कसं जिवंत करायचं त्याला? शंकर देवाने विचार केला, मला गजासुराचा शिर घेऊन आला होता, त्रिशूळ आला कोणत्या वेळेला? बघा उचलन शिर उचलावर त्या गजासुराचं शेर जसं त्याला कापून आणल्या खाली ठेवलेलं उचललं, शेर त्याला उचलून शेर त्याला उचलून त्या बाळाला जोर सजीवनी बघा मंत्रान बाळ केला जीवंतवर, सजीवनी बघा मंत्रान बाळ केला जीवंतवर. Oh,